नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत असा माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगच्या टायटलमध्ये जसा तुम्ही वाचला तसा तुमका कळला असला की मी देवेंद्र आणि माझी बहीण लतिका जाणार असं आता कुणकेश्वरच्या मंदिरामध्ये. त्यापासून कुणकेश्वर जवळच असा एक 10-15 मिनिटाच्या अंतरावरती. शंकू गाडी चालवतो, मूड झालेला असा, त्यामुळे आता तो गाडी चालवता. सांगितलंय की श्री क्षेत्र कुणकेश्वर दरवर्षी दीपावली पाडवो सेलिब्रेट केलं जातं. तर तिथं तो बॅनर असा आणि तुम्ही बघू शकता की मंदिराच्या बाहेर तसे दिवे लावलेले असत आणि ही केवढी मोठी रांगोळी असा बघा. ही एक व्यक्ती असा, त्या व्यक्तीच्या व्यक्ती कन्सिडर करून तुम्ही कम्पेअर करा की हे केवढी मोठी रांगोळी असा. त्यात तो गेट आणि त्याच्याबरोबर तो नो एंट्री पॉईंट तो सुद्धा त्या आतात जस्ट तयार झालेला असा. त्याच्यापासून वैशिष्ट्य बघू शकतो की पूर्णपणे आपलं जो घरात जो आपण दगड वापरतो त्या दगडापासूनच तयार केलेला असा. त्याच्यात कोणतीही फिनिशिंग केलेली नाही, जस्ट त्याचा फक्त तासलेला असा आणि सिमेंटचा वापर केलेला जा असा आणि सरळ दगड असा, त्याचा फक्त फिनिशिंग केलेला असा. त्याचे जे एजेस असतात कॉर्नर्स ते फक्त फिनिशिंग केलेले असतात. आता हे स्टेप्स जे असतात पायरे त्याचासुद्धा बघा, एक विशिष्ट असं गोलाकार आकार दिलेला असा, त्याच्यामुळे तुमच्या पाया किंवा अंगठ्या ठेच लागणार नाही. कमांड टाईपमध्ये छान वाटतं. छोटी छोटी देवळं तुमका हवी असतील कौलार उघराची आपला साई एक असं असे खूप सारे देवळं असतात. मंदिरं असतात काही दोन होती, 3-4-5 त्याच्यानंतर पाठीमागे 1-6 इकडे 7 अशी खूप सारी मंदिरं असतात इकडे छोटी छोटी. आणि आज असा या सगळ्या मेन मंदिर असतात. जिथी डायरेक्टली समुद्र कनेक्टेड असा मधून आणि इकडे तुमका बोटची रायडिंग वगैरे पण मिळतात, बोट रायडिंग आणि स्पीड बोट रायडिंग. आणि तिकडे टू व्हीलर्स असतात जे की तुमका राईड करून देतात वाळूवरती, खूप भारी फील येतात. तुम्ही पण हईलास तर घेऊ शकता. ठीक आहे, कातवनला जातो, खूप छान रोड जातात, सरळ कातवनला जातात. आणि ते जे चॉकलेटी कलरची बिल्डिंग दिसतात ना त्या साईडला, तर ते असत MTDC रिसॉर्ट. MTDC म्हणजे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे रिसॉर्ट असत. तसे तुम्ही ऑनलाईन बुकिंग करून जाऊ शकता. ठीक आहे, कळससुद्धा खूप मोठो असा, वरपर्यंत कळस कळस असा. तर ह्या मंदिराची आख्यायिका अशी असा की ह्या साईडला समुद्रामध्ये एक जहाज घेऊन एक माणूस जायत होतो, तर त्यावेळी एक वादळीला, खूप मोठा वादळीला समुद्रामध्ये, आणि त्याची नौका डुबणार होती. तर एवढ्या मोठा तर वादळ होता, पण त्याकांना ह्या साईडला एक बत्ती चालू व्हा अशी दिसली. तर ते ना देवाकडे साकडा मागितला आणि जर माझी नौका या वादळातनं वाचली तर मी या ठिकाणी खूप मोठा मंदिर बांधेन आणि ते आणि मी तुका शरण जाईन. तर सुदैवाने त्या वादळ शांत झाला आणि त्याची नौका इकडे किनाऱ्यापर्यंत येईली. आणि किनाऱ्यापर्यंत येल्यानंतर त्या माणसानं स्वतः इकडे एक छोटासा मंदिर बांधला जे पूर्ण जगप्रसिद्ध असा. तर जेव्हा महाशिवरात्री असता तर त्या दिवशी या मंदिरात खूप मोठी जत्रा भरली जातात. त्यासाठी खूप बाहेरनं लोक इकडे येतात. म्हणजे ह्या मंदिर जोगेश्वर देवीचा असा खूप भाई असा त्यांना आता पक्षरत सिनेमॅटिकमध्ये. त्याच्यानंतर हे तुळस असा बघा, या तुळशीवरसुद्धा खूप सारे दिवे लावले जातात. ठीक आहे, दीपोत्सवाच्या वेळी. तर आता ह्या मंदिर तुम्ही चारी साईडने बघून घ्या आणि मंदिराच्या खालीच जवळच समुद्र असा, तर तिकडे जाऊनसुद्धा आम्ही काही शूट घेणार असं, काही सुद्धा निसर्ग तुम्हाला आम्ही दाखवणार असो. तर चला आता पुढच्या प्रवासात सुरुवात करू.
मुक्तेश्वरचं मंदिर असा आणि त्या मंदिराच्या बाजूकच आहे बघा थोडासा स्टेडियम टाईप मध्ये केलेला असा, म्हणजे तुम्ही हाय बसून तुम्ही समुद्राचा आनंद घेऊ शकतात. हाय समुद्र असा आणि त्या समुद्राचा तुमका आनंद घेऊचो असा तर तुम्ही हाय बसून घेऊ शकतात आनंद. पण त्या आनंदाबरोबर तुम्ही किंग फिशरचा पण आनंद घेऊ शकतात. म्हणजे किंग फिशरचे लय बाटले लोक, म्हणजे खरंच यार म्हणजे चांगल्या ठिकाणी पण लोक खूप घाण करून ठेवतात.